तर पुढे बातमी आहे हिंगोलीची. हिंगोलीच्या जनतेला कोण हवाय पुढचा खासदार, याचाच आढावा साम टीव्हीने हिंगोली लोकसभा मतदारसंघातून घेतलाय. तर कोण आहे जनतेच्या मनातील खासदार बघूयात. जनतेसाठी कोणी बी गेलं नाही, जेणेकरून जे शेतकऱ्यासाठी मदत करणारा उगाईच्या मागे त्याच्या मागे पडणारा नको आहे. आम्हाला खासदार तर चांगलाच पाहिजे, हिंगोलीतला पाहिजे प्रॉपर, पण आता हिंगोलीतला आहे नाही. गोरगरिबाच्या अडचणी दूर करायला पाहिजे, कर्तव्य दक्ष पाहिजे, हुशार पाहिजे, काहीतरी काम केलेलं पाहिजे, असा खासदार पाहिजे हिंगोली. बातमी आहे छगन भुजबळांचे विश्वासू दिलीप खैरेंनी लोकसभेचा अर्ज घेतलाय. त्याच्या वतीने त्यानंतर छगन भुजबळ मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. राष्ट्रवादीमध्ये नाशिकच्या जागेवर त्यांचा दावा आहे. छगन भुजबळांनी माघार घेतली असते तरी राष्ट्रवादीचे नेते सातत्याने सांगितले की अजूनही आमचा नाशिकवर दावा आहे. आणि आता छगन भुजबळांचे विश्वासू दिलीप खैरे यांनी उमेदवारी अर्ज जास्त मत आहे. शेतकऱ्याचा कुठलाच प्रश्न आतापर्यंत कोणत्याच राजकीय पक्षाकडून सुटला नाही. एकही काम केलं नाही. त्या हिंगोली जिल्ह्यात आपल्याला खासदार कोण मिळाले माहित नाही. आम्हाला खासदार कसा पाहिजे, काम करणारा. हिंगोली प्रश्न सध्या मागेल हेमंत पाटलांनी काही केले नाही. तर आमच्या बोलण्याला खासदार बीजेपी मुक्त असावा, कुठल्याही पक्षाचा चालेल. खासदार जो है खासदार होना चाहिए, जो संविधान को जो बचा है. हेमंत पाटलां तो पाहिलेच नाही, बाहेर गावचे ते पाहत नाही. काय करता आम्ही भाजपवर अत्यंत नाराज आहे. शेतकऱ्याचा वाव माल मिळत आहे, पण आता लोकांना घरात पगारी आता ज्याच्या घरात आहे त्याच्या दारात आहे. आणि त्याच्या दारात आम्हाला पगारी नाही तर काहीच नाही. कारण प्रश्न तेच आहेत, त्याच्यावर उपाय योजना नाहीत. नुसतं संसदेत जायचं आणि तेच आपलं बसायचं, टेबल वाजवायचा, पुन्हा यायचं जशाल तसं. माल मालाचे इतकं मालाल भाव नाही, काय नाही, मरणाची कामं करायची राहणार. काहीतरी जास्त भाव वाढायचा, 10 क्विंटल 1000 रुपये हे करायचं ना. बाकी काय आमची अपेक्षा. सरकार आता सध्या काय त्याच्या इलेक्शन मध्ये घेईल. शेतकऱ्याकडे सध्या कोणी पाहायला तयार नाही. आमचे जर त्याने दुःख दूर केले तर आम्ही त्याला चांगलंच मत देणार. त्यामध्ये धरण आपल्या उशाला आणि कोरड आपल्या घशाला. आणि असे पोट भरायचे की अवघड आलं घरकार. असा चांगला सरकार निवडाव आणि चांगला सरकार एक चांगला येवा आणि गरीबाचे दुःख दूर करावं त्यानं.